गढ़वालने पहिल्या सामन्यात बॅटिंग दाखवली, दुसऱ्या सामन्यात गोलंदाजीतली ताकद दाखवली आणि मैदानावरती आता सावध वर्सेस धारोळ असा सामना आहे. सलामीला आपण पाहतायत कवी शेंडे, अनिल शेंडे. एक विशिष्ट शैली, एक वेगळी शैली बॅट पकडण्याची आपण पाहतो कवी शेंडे, त्याचबरोबर सुनील शेंडे, असे काही खेळाडू आहेत धारोळमध्ये की ते बॅट पकडण्याची त्यांची पद्धत तुम्ही पाहू शकाल. पण पद्धत कशी असू दे, धावा मात्र चांगल्या पद्धतीने करतायत. हो, पायात होता चेंडू, ऑन साईडला फ्लिक केलाय, फ्लिक ऑफ द रिस्ट, चेंडू सीमापार, चौकार. पहिला चेंडू सीमारेषेबाहेर, कैलास पुन्हा एकदा. हा चेंडू देखील मिड विकेटच्या दिशेने, तिथे झाली आहे चूक आणि चेंडू जातो सीमापार. सलग दोन चौकार कवी शेंडेच्या बॅटमधून. आणि या चौकाराने सावधला मात्र सावध व्हावं लागेल, कारण कवी शेंडेच्या बॅटमधून दोन चौकार आले आहेत. अत्यंत विस्फोटक असा फलंदाज ओर द विकेट. हा चेंडू कव्हरच्या दिशेने, क्लासिकल ड्राईव्ह, वॉट अ शॉट. आधी ऑन साईडला दोन चौकार आणि त्यानंतर कव्हरच्या दिशेने. रिप्लेमध्ये पाहू शकाल आपण काय जबरदस्त पद्धतीने ही बॅट बघा कशी पकडलेली आहे आणि त्याच पद्धतीने कवर्सला खेळतायत. हे आश्चर्याची बाब आहे. आपण कधी एखाद्या फलंदाजाने कोणीही पकडून बघा अशी बॅट, तुम्हाला अशा प्रकारे खेळता येईल का? तीन चेंडू तीन चौकार कवी शेंडे, नामी काफी आहे. कैलास पुन्हा एकदा. रिव्हर्ससाठी पवित्रा घेतला होता पण चेंडू खूप बाहेर होता, पडल्यानंतर जास्त बाहेर गेला. व्हाईटचा इशारा होते पंचांचा. ॲक्शन रिप्लेमध्ये टेन क्रिक या वाहिनी होती आपण पाहू शकाल. भरपूर लांब होता, थोडासा जरी आत असा तरी पंचांनी या चेंडू वाईट दिला नसता, कारण की रिव्हर्ससाठी पवित्रा घेतला होता, स्टान्स बदलला होता, पण खूप जास्त बाहेर होता, त्यामुळे हा चेंडू सुवायर घोषित केला आहे. पुन्हा एकदा कैलास. हा चेंडू मिस टायमिंग, झेलची शक्यता आहे, झेल कोण घेणारा प्रश्न. आणि हा झेल टिपला क्षेत्ररक्षक निखिल आणि अशा प्रकारे कवी शेंडे परत आहेत पॅवेले. सावध गावचे गोल्डन मॅन हरीश पाटील यांना मी विनंती करतोय, आपण मंचावरती या. आपला हार्दिक हॅलो हॅलो हॅलो. तर गोल्डन मॅन हरीश पाटील यांना या ठिकाणी आम्ही इन्व्हाइट करतोय. मैदानावरती नवीन फलंदाज जितेंद्र उर्फ जितू शेंडे. हा चेंडू गॅपमध्ये खेळतायत, क्षेत्ररक्षक इनफील्डवरनं फार वेगाने चेंडूला चेस करतायत. चेंडूला आत ढकललंय आणि इथे दोघांमधलं कॉर्डिनेशन, अनिलला तिसरी धाव हवी होती पण जितूने हवा तसा प्रतिसाद दिला नाही आणि ते थोडक्यात बचावले. अनिलच्या बॅटमधून दोन धावा येत आहेत. धावसंख्या धावपलकडे आपण पाहतात एकूण 15 धावा, षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ. सलग तीन चेंडू तीन चौकार आल्यानंतर कवी बाद झाला, मिस टायमिंग झालं. स्ट्राईक लेवल्स अनिल. पुन्हा एकदा कैलास ओवर द विकेट, कॉमेडी बॉक्स इनकडनं. हा चेंडू सुरेख होता, फुल लेंथ, पडल्यानंतर आत येतोय. हा डॉट चेंडू आणि डॉट चेंडूने पहिल्या षटकाची होते समाप्ती. पहिल्या षटकात 15 धावा आलेले आहेत. मागच्या सामन्यात आपण पाहिले 42 धावा चेस करायच्या होत्या बादवड संघाला, पण त्या करू दिल्याने काकडवालने, आणि आज काकडवालने इम्प्रेस केले. बघा, एक बॅट हरवली आहे सागरतर यांची, आर के स्पोर्ट्सची बॅट आहे. जर कुणाला अडवली असेल, नकळतपणे चुकून तुम्ही नेली असेल, प्लीज आणून द्या.
कारण बैट्स महत्व प्रत्येकाला ठाऊक आहे, प्रत्येकाचे एक आवडते बैट। वेळ जास्त घेऊ नका, फिल्डिंग लगेच लावा प्लीज सावध संघ। आणि बैट प्रत्येकाची एक वेगळी बैट असते, काही जणांचे तर स्वतःचे चार चार बैट असतात आणि ती बैट हरवल्यानंतर कुठेतरी मनाला दुःख होत असतं। आणि ज्या कोणालाही बैट सापडली असेल, सागर थरे यांची बैट आहे, आरके स्पोर्ट्स या ब्रँडची बैट आहे, कोणाने आणून द्या। हॅलो, द्वितीय सत्रासाठी माफ करा। आणि होय आपण टॉस बॉक्समध्ये, त्या ठिकाणी दोन संघनायक असतील, सापर्डे आणि त्याचबरोबर काकडवाल। तर टॉससाठी मी या ठिकाणी इन्व्हाइट करेन प्रकाश गोंधळी आणि त्याचबरोबर अभिमन्यू भोईर। काकडवाल वर्सेस सापर्डे। काकडवाल संघ आज तुम्हाला भरपूर अनाउन्समेंट करावी लागली, आयोजकांच्या सूचना येत आहेत, लवकर या अन्यथा पॅनल्टीला सामोरे जावं लागेल असं आयोजक या ठिकाणी सांगतायत। सापर्डे आणि काकडवालामध्ये टॉस होतोय। कुशल स्पोर्ट, श्रीशा इलेव्हन सापर्डे आणि गावदेवी काकडवालमध्ये। टॉस सापर्डेने जिंकलेला आहे, फिल्डिंग घेत आहेत, आपण जास्त वेळ घेणार नाही कारण सामनाही त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे। आपण वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये। टॉस सापर्डेने जिंकला, फिल्डिंग करत आहेत आणि काकडवाला त्यांनी इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी। अनेक अनेक धन्यवाद विनोद पाटील सर। आणि एक महत्त्वाची सूचना सर्व संघांना, इथं मात्र एक लक्ष द्या संघनायकांनी सर्वांनी, ही जी आयोजन समिती आहे ना, ही कुठल्याही संघाचं
नुकसान करत नाही आहे। आणि आपण चर्चा करू नका की ही टीम आयोजकाची आहे ती टीम आयोजकाची आहे, यानंतर चर्चा करताना जर आढळला तर त्या संघाला मात्र इथून या स्पर्धेत निश्चित काहीतरी मोठा दंड ठोठवण्यात येईल। सतत 30 वर्ष आहे आणि आतापर्यंत कुठल्याही संघासोबत भेदभाव हे आयोजन करत नाही आहे। जे आमचे प्रेक्षक आहेत कृपया करून आपण पडद्याच्या पाठीमागे जायचं, चला आपण एक तर व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा नाहीतर पडद्याच्या पाठीमागे जा। अजून काही पाठीराखे आहेत तिथं तुम्हालाच, चला दादा ते एरिया खाली करायचं आहे। मला वाटतं की अजून कोणी बसले आहेत तिथं, एक तर व्यासपीठावर या दादा, आपण सावध सगळ्याचे पाठीराखे आहेत, आपण या व्यासपीठावर, आपलं स्वागत आहे सर्वांचं। तर जो टार्गेट तिथं मात्र सेट केलेले उभं केलेले पाहतोय आपण, 52 धावचं टार्गेट असेल सामना जिंकण्यासाठी। संजय स्पोर्ट सावंत खूप मोठं नाव आहे आणि पाहतोय की आपण कैलास पहिला चेंडू, चांगला चेंडू होता, टप्पापर्यंत थोडासा खाली जातो, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडूने बॅटचं संपर्क होत नाही, बाकीचं काम पूर्ण करतोय एस टी रक्षक। चांगली सुरुवात गोलंदाज पाहतोय आपण इथं मात्र जितेंद्र, गोलंदाज सज्ज होताना लिटिल स्टार संघाचा यशपात आडबॅटने फटका पाहतोय आपण, थोडंसं स्लॉक केलं होतं मिडिकेट क्षेत्राकडे, बोट फिरवली होती चेंडूला पाहिलं आपण। आणि अशा स्थितीमध्ये तुम्ही जेव्हा परिवर्तन करताना अतिशय छान गोष्ट आहे, प्रत्येक चेंडूमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळत आहे आपल्याला। पहिला चेंडू वेगवान टाकला होता त्याच्यामध्ये थोडं धीम्या गतीचं ऑफ ब्रेक चेंडू टाकलं आणि तो टर्न केला होता मिडिकेट क्षेत्राकडे एक धावेसाठी, उडवलंय या चेंडूला इनफील्डच्या वरतून खाली क्षेत्रामध्ये चेंडू जाईल मात्र मिडविकेट क्षेत्राकडे, तोपर्यंत मात्र अतिशय वेगात या दोन धावा कंप्लीट करतोय फलंदाज। खाता उघडतोय आपलं स्वप्नील आणि संघाची धावसंख्या पाहतोय आपण 3। आणि पहिल्याच हा जो सामना झाला होता त्यामध्ये पहिला आपण 42 धावचं टार्गेट होतं, आता मात्र 10 धावांनी वाढल्या म्हणजे ते 52 आहे। आणि जेव्हा दुपारचं सत्र खत्म होतं तेव्हा मात्र धावासाठी फलंदाज संघर्ष करतायत या खेळपट्टीवर, सकाळचा सत्र गाजवलं आहे तब्बल आजच्या दिवसामध्ये। जर पहिला आपण 97 धावाचं एक मोठं टार्गेट उभं केलं होतं, यावेळेस पात्र प्रश्न विचारला होता, चांगला निर्णय वाईटचा इशारा येतोय, कारण की बरेचसे संघ असे असतात की खेळाडू हा वाईट चेंडू लपवण्यासाठी खूप मोठी अपील करतात। किती गोळा पाहिला आपण, पण आमचे पंचधोनी चांगले आहेत मैदानाच्या आतमध्ये, पाहतोय आपण हा चेंडू परत टाकावा लागेल, धावसंख्या तर भरपडते, धावसंख्या पुढे सरकते आता मात्र 4, लक्ष 52 धावाचं टार्गेट आहे संजय स्पोर्ट सावध या संघासमोर, आणि तो लक्ष स्वीकारताना मात्र एक धीमी सुरुवात पाहायला मिळाली। पहिल्या षटकाचा खेळ इथं मात्र मार्गस्थ आहे, पॉईंट कवर पॉईंट एक्स्ट्रा कवर, आणि ऑनसाईड जर पाहिलं आपण लॉंग ऑन स्लॉक केलंय स्कोर लेक बाउंड्रीच्या बाहेर 4 धावेसाठी चौक। धीम्या गतीचा पाहिला आपण आणि थोडंसं स्लॉक स्वीपचा फटका पाहिला आपण, चला आपण चर्चा करू नका, पंचाची विनंती आपल्याला सातत्याने, आम्ही हेच सांगतो की कुठलीही संघाने पंचासोबत जशा चर्चा करायची नाही आहे। धावसंख्येत भर पडते आता मात्र या चौकांनी थोडीशी धावसंख्या पुढे सरकते ती 8 बिनबाद, 52 धावाचं टार्गेट इथं मात्र पाहतो आपण। स्वप्नीलच्या बॅटमधून चांगला फटका पाहिला आपण, स्वप्नील मात्र 2 चेंडूचा सामना केला आणि 6 या धावसंख्येवर फलंदाजी करताना पाहतोय, त्यामध्ये एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहिलं आपण, जागा बनवली अतिशय सुरेख हा फटका पाहतोय, कलात्मक क्रिकेटचा अविष्कार आणि सदाबहार हा शॉट पाहिलाय आपण, क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं पाहिलं आपण। आणि या 2 धावींनी संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 10,
विशाल होता पॉइंटला एक मोठा संघ म्हणून ज्याची तुलना सातत्याने आम्ही करतोय उल्लेख करतोय तो म्हणजे लिटिल स्टार धारोळ आणि प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला पण भिवंडीतला एक ग्रामीणचा माता बबर संघ संजय स्पोर्ट सावद अशी लढत आपण पाहतोय तस्माता टर्न केले परत मिडविकेट क्षेत्राकडे दुसऱ्या धावीची मागणी तर मात्र कैलास करेल काय चांगलं क्षेत्र फंबलिंग पाहायला मिळालं नकारतोय फक्त आणि फक्त एक सिंगल अंतिम चेंडूवर येईल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 52 धावाचं टार्गेट स्वीकारताना धावसंख्या जर पहिली आपण धावपलकावर 11 अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 18 चेंडूमध्ये 41 म्हणजे सरासरी वाढलेली आहे वामन भोईर उद्याचं लॉट कारण की उद्यासुद्धा आपण ठाणे ग्रामीण पालघर ग्रामीण आणि रायगड ग्रामीण तर उद्याचा गट जर विचार केला आपण तर सातत्याने त्या गटामध्ये भिवंडीतले खूप मोठे मोठे संघ आहेत त्यामध्ये वीर ताणे दापोडे नो डाऊट ब्लॅक डायमंड ऑफ भिवंडी म्हणून आम्ही त्याचा उल्लेख करतोय कित्येक वर्षापासून राजन पाटील याला आपण दापोडे संघाच्या माध्यमातून खेळतोय प्रितेश पाटील एक युवा नंतर रोहित मॅन निजित हर्षद चौधरी कोण विसरणार खूप मोठं नाव आहे आणि साईस्फोट खारभाव वंडरबॉय ऑफ खारभाव म्हणजे प्रणय पाटील त्यानंतर चेरुबास्फोट कोण यास पत्ता लॉफ्टेड फटका मेडिकेट क्षेत्राकडे हवेत आहे सुरेख झेल आणि फलंदाज इथं मात्र फेल होतोय जितेंद्रचा चांगला झेल निराश असेल कारण की आज आनंदित नाही आहे कालपेक्षा थोडंसं निराश आहे कारण त्याच्या संघाने खूप चांगला परफॉर्मन्स केलं होतं 12-32 पण तिथं सामना गमावला आहे आणि चेहऱ्यावर उदासपणा साफ दिसत होता सकाळी पण आता फ्रेश आहेत यासपात्र हुकचा फटका नियंत्रण होता फटक्यामध्ये स्कोरले एका क्षेत्राकडे चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच सिंगल धावसंख्येत भरपडते धावसंख्या 12 आता मात्र लखन आणि कैलास ही जोडी खूप मोठं महत्त्वाची असेल संजय स्पोर्ट सावध संघासाठी पॅक रोड पाहतोय आपण सागर राणे यांचं आगमन झालेलं आहे एक युवा खेळाडू आदर्श स्पोर्ट धानिवली संघाचं कारण की पाहतोय आपण सातत्याने आदर्श इलेव्हन धानिवली जर म्हटलं तर मुरबाड या तालुक्यामध्ये ग्रामीणचा एक दादा संघ म्हणून उल्लेख आम्ही करतोय यास पत्ता पुल चाललंय 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 दूर असा हा ठोकलाय षटकार ज्या प्रकारे आपण पाहतो की तुम्ही खूप यूट्यूबला केबलला मॅची पाहतात पण एकमेव अशी टुर्नामेंट असेल की इथं मात्र महाराष्ट्राचा कुठलाही संघ एक गाव एक गट ग्रामीणमधला संघ खेळू शकतोय यास पत्ता पुल पॉवरफुल होतोय की सक्सेसफुल झालंय चेंडू गेलाय षटकार
धन्यवाद। धावसंख्या आता मात्र भरपूर वेगात वाढते ती 25। पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे सामन्यावर पकड होती, पण संजय स्फोट सावध हा जो संघ आहे ना, खूप मोठा संघ आहे, या मुरबाड तालुक्यामध्ये जिवंतोय। या पत्ता सुरेख ड्राईव्ह पाहतोय आपण कव्हर पॉईंटच्या डोक्यावरतून, कव्हर पॉईंट इकडे अतिशय वेगात चेंडू सरकतोय, चौकार आलाय। डीजे थांबवतोय मी, जे आमचे काही लाटके पाटीलाके आहेत ते पडदेचे आतमध्ये बसले, तर आपण उठा विनंतीशील आपल्याला, खूप खूप धन्यवाद तुमचं मी मनापासून कौतुक करतोय। पण इथं मात्र माय नेहमी लखन बनलंय, लखन अतिशय अप्रतिम खेळ साकारतोय। सावत संघाचे हरेश पाटील आणि हरेश पाटील आणि महेंद्र पाटील, मी या दोन्ही मान्यवर विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे, आणि प्रत्येक षटकाराला 3 षटकार 1000 रुपये, पण दादा हे पुरस्कार डिक्लेअर करण्यासाठी तुम्ही पैसे पहिले इथं पाठवा, कारण की आयोजकचं असं म्हणतो आहे की तुम्ही बक्षीस लावताना पहिले जमा करा, तुम्हाला परत मिळते नाही मारल्यावर। तर निश्चित शतक्षण लावून घ्या सामना। आता मात्र निश्चित आपण पाहतोय की इथं मात्र 29 आहे, इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये अजून 23 समीकरण सोपं आहे। प्रति षटकाराला इथं मात्र षटकाराच्या हॅट्रिकसाठी हरेश आणि महेंद्र यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपये दिले, 2000 रुपये दिले जाईल। आणि या दोन्ही मांडण्यावरच मी सातत्याने संजय स्फोट सावध संघ कुठे पण असो, पण हे खंदे समर्थक आहेत आणि संघाचे सर्वे सर्व आहेत। दादा आपल्याला परत मी अजोकेच्या माध्यमातून विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे। तर सामना इथं मात्र पाहतो की सोपं होत चाललंय संजय स्फोट सावध संघासाठी, आज त्याचा ट्रम्प कार्ड ऑफ खेळाडू संघामध्ये नाही आहे, तरी काय उल्लेखनीय कामगिरी हा संघ करतोय। यावेळेस मात्र कोलवर टप्प्याचा चेंडू होता, फुल्लींचा चेंडू, मात्र आडव्या बॅटनिंग खेळण्याचा प्रयत्न, हात फटका जर सरळ बॅटनिंग क्लास दाखवला होता तर या चेंडूला 1 किंवा 2 धावा आल्या असत्या, पण मोठा फटका खेळायचं होतं। जेव्हा तुमच्यासमोर सरासरी 10 पेक्षा जवळ आहे तर तुम्हाला मोठे फटके खेळण्याची आवश्यकता नाही आहे, कारण की प्रतिस्पर्धी संघ लय घातक आहे, लय मोठा संघ आहे। विनोद सरांनी जो उल्लेख केला होता रतनभाऊ ट्रॉफीमध्ये या संघाने बल्ल्या बल्ल्या खेळाडूंना पाणी पाजलं आहे, आणि अशा संघावर तुम्ही चांगली फलंदाजी करणे गरजेचं आहे। अजून तोच जोडणं सातत्य मी टाकतो सांगतोय आणि त्याच प्रकारे चुकी करत जातोय फलंदाज, पण इथं मात्र कौतुक करावं लागेल गोलंदाज योगेशांचं, ज्या प्रकारे ओळखलं की हा फलंदाज आडव्या बॅटनी खेळणार आहे, त्या लेंथवर त्या लाईनवर फुल लेंथचा चेंडू टाकतोय आणि सातत्य वार 2 वेळेस त्याला बीट केलंय। सज्ज होताना गोलंदाज यास पाहता सरळ बॅटने फटका पाहतोय आपण, फटका पाहतोय आणि बॅक टू द पवेलियनचा रास्ता पकडताना पाहतोय आपण, मजबूर केलं होतं फलंदाजाला खेळण्यासाठी आणि मोठा दे धक्का इथं मात्र लखनच्या स्वरूपात फलंदाज बाद। पाहतोय योगेश आला आपल्या संघाला, अतिशय प्रतिम झेल टिपल्या गेलं अनिलच्या माध्यमातून। उद्या सकाळी ठीक 9 वाजता पहिला जो सामना रंगणार आहे मी अनाऊन्स करतोय, जय शिवशंकर स्पोर्ट ठोके ढोके दापिवली वेदा 11 जय हनुमान एरंजाड या 2 संघामध्ये खारबाव विपक्ष कुक्षे, मांडा विपक्ष दापोडे, चिरोबा कोण विपक्ष मितेश कुरुन, आणि खालच्या गटातून जर पहिला पण एक संघ जो आहे तो जय हिंद देवरुंग, हे 9 संघ असेल उद्या। तर इथं मात्र दुसरा सामना जो होणार आहे मांडा विपक्ष दापोडे, दापोडे संघ जर म्हटलं तर ठाणे जिल्हा ग्रामीणचा एक दादा संघ आहे, बेताल बादशाह संघ आहे, या संघाकडे खूप मोठी ताकद, म्हणजे त्याचा राजन पाटीलसारखा एक खणकर खेळाडू, चांगला चेंडू आतापर्यंत मात्र संघर्ष करण्यासाठी मजबूर केले। धावसंख्या फक्त आणि फक्त धावफलकार पाहतोय आपण 29, 12
चेंडू मध्ये जेव्हा तुम्हाला 23 धावीची आवश्यकता होती त्यानंतर चार निर्धाव चेंडू म्हणजे बघा सामनात आलाय कुठं दबाव घेतलाय कोणी दबाव टाकलाय कोणी आणि दबाव स्वीकारतोय कोण या सर्व गोष्टीचा आपल्याला अभ्यास करायला लागतो खेळपट्टीवर तुम्हाला जेव्हा 12 मध्ये 23 ची आवश्यकता आहे ते डबल सिंगल घेऊन स्ट्राइक रोटेट करणं खराब चेंडू तुम्हाला 6 चेंडू मध्ये एक भेटतोय त्यानंतर प्रहार करायचा असतो डेथ बॉल तेशीर येताना पॅकरोड पाते अजून आपण खूप मोठे पाठीराखे या मैदानामध्ये आतमध्ये उपस्थित आहेत आणि तिसरी केबल आणि यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा हजारो क्रिकेट प्रेमी या सामन्याचा या टूर्नामेंटचं आनंद घेताना पाहतोय पण कमाल आणि धमाल इथे मात्र करताना पाहतो पण लिटी स्टार या संघाचा गोलंदाज योगेश यावेळेस पाचला शक्ती फटक्यामध्ये अफाट आहे जातोय 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 ठोकलाय षटकार डाव्या साईडला मला वाटते धानिवलीचेच प्रेक्षक बसलेत त्यांनी जरा उठून बाजूला बसा जरा बाउंड्री साईडला नक्की दादानो तुमचा खूप मोलाचं सहकार्य आहे आणि क्रिकेटच्या माध्यमातून तुमचं गावाचं नाव खूप मोठं होत चाललं आहे आदर्श गाव आहे आदर्श ट्रॉफी आहे आणि संपूर्ण ट्रॉफी आपल्या गावाची आहे म्हणून आपला जो सहयोग खूप लाखमोलाचा असतोय अतिशय सुरेख फटका होता एवढा कोट्याचा चेंडू नव्हता पण त्याला बनवलंय आणि काय पॉवर दाखवली फटक्यामध्ये शक्तीच्या बळावर चेंडूला खूप दूर दूर पाठवलंय षटकार येतोय आणि षटकाने मात्र संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 35 दोन गड्याच्या मोबाईलमध्ये 7-17 अजून कठीण समीकरण आहे सोपं नाही आहे पेपर अवघड आहे इथं मात्र सावध संघासाठी आणि अवघड पेपरला सोपं करण्यासाठी कैलास याला मात्र खेळपट्टीवर आणणं गरजेचं आहे अजून एक मोठा प्रहार ओ माय गॉड काय झेल टिपल्या गेली इथं हा टर्निंग पॉइंट ठरू शकतो या सामन्यातला अशा प्रकारे झेल टिपल्या रनिंग झेल आणि आजच्या दिवसातला सर्वात चांगला झेल म्हटलं तर वागो ठरणार नाही आणि कैलास टुर्नामेंट म्हणू शकते पण आतापर्यंत जो खेळ झाला त्यातला सर्वात चांगला हे पाहू शकता एका क्षणी वाटलं की या चेंडू निघून जाईल पण इथं मात्र आलाय आणि होय सुरेख झेल अतिशय मी कौतुक करीन टेन क्लिक यांचं ज्याप्रकारे आपण क्रिक ज्याप्रकारे आपण रिप्ले दाखवत आहे खूप छान टेक्निकल टीम आहे आणि अतिशय सुरेख लाईव्ह टेलिकास्ट निराश असेल इथं मात्र कैलास छोटासा ब्रेक जाऊया आपण डीजे कडे महेश मडवी आपण संपर्क साधायचे आपल्या संघाच्या खेळाडूसोबत 6-17 असं समीकरण सामना जिंकण्यासाठी पहिला चेंडू उडवलाय चुकीचा फटकाय चुकीला माफी नसते आणि परतीचा परवास अजून एक फलंदाज बाद Yeah.
आता मात्र पहिली आणि शेवटची सूचना वॉर्निंग इथे मात्र मिळते पावते आपण लिटी स्टार धारोळ संघासाठी. जर आपण इथून विकेट पडल्यानंतर जर एकत्र जल्लोष केला तर आपल्याला पेनलाइज केला जाईल. विकेट पडला तरी आपण एकत्र जमू नका. सॉरी मित्रांनो, समजून घेऊ शकता तुम्ही. निश्चित जे आम्ही या सूचना करतो त्या सूचना पालन करायचं आहे, कारण की खूप मोठी टुर्नामेंट पाहतोय आपण. मुरबाड तालुक्यातली मानाची स्पर्धा आहे, नंबर 1 ची स्पर्धा आहे. आणि त्या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघटक हेच सांगतायत की इथं खेळताना खूप काही मजा असते आणि तुम्ही वेळेला महत्त्व द्या. जर वेळेला महत्त्व नाही दिलं मात्र एक किंवा दोन किंवा तीन षटकाचे सामने खेळण्यामध्ये मजा नाही आहे. याच्यासाठी सांगतोय की अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 17-5 चेंडू. जासपातला लॉफ्टेड फटका ठोकले, जहीर खान स्टँडच्या वरतून दूर जातोय षटकार. विचारू शकताय यशपात्र ड्राईव्ह केले ऑफ ड्राईव्ह पद्धत पण एकदा पूर्ण होते. दुसरी धावची मागणी ते मात्र करेल काय, डेंजर अँड थ्रो जातोय अतिशय वेगात. पण इथं मात्र फलंदाज बाद होतोय. आणि इथं माता फलंदाज बाद होतोय. निश्चित आपल्यासाठी 15 सेकंदाची वेळ आहे. जर आपल्याला रिव्ह मागायची असेल तर त्यानंतर जर 15 सेकंद निघून गेले तर मात्र इथं रिव्ह तुम्हाला घेता येणार नाही. सातत्याने आम्ही पहिल्या दिवसा हेच उल्लेख करतोय, रिव्ह फक्त बीमरसाठी. आणि तर मात्र 30 पंचाची मगद मागितली होती आमच्या मैदानी पंचाने. यासपाता फटका चांगला आहे, क्लिअर होईल. अजून एक ठोकलाय दमदार तुफानी षटकार. हा फटका क्लिअर केलाय म्हणजे फटक्यामध्ये ताकद किती होती. आता मात्र सामना जिंकण्यासाठी 4 धावेची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहे तर मात्र 2-4, अजून सामना संपला नाही आहे. जर सामना बरोबरीत सुटला तर आपण सुपर ट्रॉफी पाहतोय, म्हणून सुपर ओव्हरचा सामना होईल. महागडा षटक, खूप महागडा षटक हाताळतोय गोलंदाज सुशील. यशपात आडव्या बॅटने फटका, एकदा ओपन होतोय. दुसऱ्या दिवशी मागणी ते माता करेल का, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. डेंजर अँड थ्रो जातोय आणि अजून एक फलंदाज बाद. इथून मात्र 2 धावा जर आल्या तर मात्र या स्पर्धेचा पहिला सुपर ओव्हर. जर षटकार आला, चौकर आला तर सामना जिंकून जाईल संजित फोड सावत. पण इथं मात्र निश्चित
चला पण शतक्षण लावून घ्या, चला शतक्षण लावून घ्या, कारण की नंतर अजून दोन सामने खेळायचे बाकी आहे. आणि असं वाटतं की 4:15 झालेत मित्रांनो, वेळेच तुम्ही वेळेला महत्त्व द्या. आयुष्यामध्ये जो वेळेला महत्त्व देत नाही ना, त्याचं आयुष्य खूप खराब जातो आहे. यासाठी वेळ तुम्ही घालवू नका. आता मात्र सामना जिंकण्यासाठी एक चेंडू 3 धावा असं समीकरण पाहतोय आपण. यास पात्र असं वाटते की जवळपास जवळपास हा चेंडू निघून जातोय काय, पण इथं मात्र 3 धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. पोचेल की नाही, पंचाचे बोट आकाशाकडे आणि हा सामना पोहोचलाय सुपर ओव्हर मध्ये. पहिला सामना आणि स्कोरर आणि आमचे दोन्ही स्कोरने भाकीत केलं होतं की हा सामना सुपर ओव्हरला जाईल आणि घडलंय तसंच. त्याला शतक्षण लावून घ्यायचंय, शतक्षण लावून घ्यायचंय. त्याला जो संघ शतक्षण करतोय तो शतक्षण करणार आहे. आणि सुपर ओव्हर साठी येईल मायक्रो कॉमेंट्री मध्ये सुपर समालोचक व्हॉइस ऑफ डोंबिवली कल्याण टिटवाला आणि भोपर गावाचा बुलंदाबाद आणि एक आदर्श व्यक्तिमत्व विनोद सरांना आपण ऐकूया पुढचं धावतं वर्णन. तर दोन्ही संघांनी आपले 3 फलंदाज ठरवायचे आहेत सुपर ओव्हरमध्ये कोण खेळतील. आणि लक्षात असू द्या, पंचांकडे काही प्रश्न असतील तर विचारून घ्या, आयोजकांशी संपर्क साधा. आणि सुपर ओव्हरमध्ये फक्त 3 फलंदाज या ठिकाणी खेळतील आणि त्या 3 मधून 2 बाद झाले तर ऑल आऊट असं नियमानुसार या ठिकाणी नक्कीच डिक्लेअर केलं जाईल. तर फिल्डिंग लावून घ्या धारोळ. 3 फलंदाज आणि तुमचा जो सुपर ओव्हर टाकणारा गोलंदाज कोण असेल याची माहिती द्या. तर धारोळकडनं यादी आलेली आहे, 3 फलंदाज अनिल कवी आणि त्याचबरोबर जितेंद्र. जितेंद्र बॉलिंगही करेल. आणि सावधकडनं लखन, अक्षय, कैलास आणि कैलास हे बॉलर असणार आहेत. तर सुपर ओव्हर खरंतर हा टाय ब्रेकिंग मेथड आहे. आधी बॉल आउट आला आणि त्यानंतर सुपर ओव्हर. 2007 खरं तर प्रथमच आपण पाहिलं तर बॉल आउट आपण पाहिलं जेव्हा भारत आणि पाकिस्तान हा सामना टाय झाला होता आणि त्यानंतर सुपर ओव्हर. आता बघूया सुपर ओव्हर विश्वचषक आपण सगळ्यांनीच पाहिला असेल. टाय झाल्यानंतर सुपर ओव्हरमध्ये सामना गेला आणि त्यानंतर सुपर ओव्हरही टाय झाली. तर या सामन्यात काय घडतंय, या सामन्यातलं रहस्य थरार सारं काही अजूनही बाकी आहे. प्रेक्षकांचं लक्ष लागलेलं आहे आणि आता या सुपर ओव्हरमध्ये रिझल्ट काय असेल. लिटल स्टार धारोळ की सावत, संजय स्पोर्ट सावत. तर गोलंदाज सुपर ओव्हर घेऊन येतोय या संघाचा सुपर ऑलराऊंडर जितू शेंडे. आणि स्ट्राईकला फलंदाज यावेळेस येतो येतो आपण पाहताय. कैलास आणि अक्षय असे 2 सलामीवीर. तर सुपर ओव्हरला प्रारंभ होतोय. पहिली सुपर ओव्हर आदर्श चषक धानिवलीची ही सुपर ओव्हर. हा चेंडू जाव दिला आहे, पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. वाईटचा इशारा आलाय पंचांचा आणि या सुपर ओव्हरमध्ये धाव फलकावरती धाव येते 1 सावध संघाची. जितू पुन्हा एकदा
कैलासाठी ओवर द विकेट कॉमेडी बॉक्स इन करना हा चेंडू फूल केलाय क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा पार वन बाउंस ओवर द लाइन चौकार जे ओढ लागलेली आहे या सामन्याची प्रत्येकाला ओढ लागलेली या स्पर्धेची प्रत्येकाला ओढ लागली आहे विजयाची या दोन संघांना नावसंख्या धावपलकावरती 11 हा चेंडू कट करतात गॅप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूचा पाठला करतात पण चेंडू निघून जातो सीमा पार आणखीन एक चौकार संख्या धावपळ करती 15 प्रेक्षकांनी आत येऊ नका प्लीज गुलाबी रंगाच्या कपड्याला ओलांडून आत कोणी येऊ नका आपण आपल्यासाठी बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे हा चेंडू समोर खेळतात अनिल शेंडे आहेत पहिल्या टप्प्यात चेंडू उचललाय आणि या दरम्यान धावसंख्या धावपळ करते आपण पाहताय 2 पुढे सरकते 17 धावा 4 चेंडूमध्ये 17 आलेले आहेत आणि सुपर ओव्हर दारू संघासाठी जड जात असताना कारण जितेंद्रवरती विश्वास दाखवला सुपर ओव्हरची जबाबदारी त्याच्यावरती सोपवली पण त्याने मात्र इथे भ्रमनिराश केला आणि एकूण धावा धाव फलकावरती 17 आपण पाहत आहेत अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत दोन्ही सलामीवीर खेळपट्टीवरती आहे कैलासने स्ट्राईकचा पुरेपूर फायदा घेत असताना 4 चेंडूत 16 धावा कुठलेले आहेत त्यामध्ये एक वाईट चेंडू आल्याकारणाने एकूण 17 धावा धावफलकावरती आपण पाहतोय तर 2 चेंडू आणि आता बघूया काय घडते कितीचं टार्गेट सेट करतायत सुपर ओव्हरचा पेपर दोघांसाठी फार कठीण असेल गोलंदाज पुन्हा एकदा जितू हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने समोर क्षेत्ररक्षक आणि अशा प्रकारे फलंदाज कैलाश खेळचा अंत्योदय आणि सुपर ओव्हरमध्ये पहिलं यश जितू शेंडेला जितू पुन्हा एकदा हा चेंडू बॅक टू द बॉलर खेळताय चांगलं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये एकच धाव आणि अशा प्रकारे पहिलं 17 सुपर ओव्हरचं संपलंय सुपर ओव्हरमध्ये धावा आल्यात 18 आणि आता लिटल स्टार धारोळला करायचे आहेत 6 चेंडूमध्ये 19 धावा आणि 19 धावा करण्यासाठी त्यांना 3 फलंदाजांची मदत घ्यावी लागेल जर 2 गडी बाद झाले तर ऑल आऊट होईल संघ या गोष्टीची नोंद करून घ्या तर 18 धावा वेळ जास्त न दवडता लगेच सामना सुरू करू कारण यानंतर 2 सामने कव्हर करायचे आहेत आणि सुपर ओव्हरमुळे खरं तर आपल्याला आणखीन जास्त वेळ या ठिकाणी खर्च झालेला आहे तर या सुपर ओव्हरमध्ये काय घडेल या सामन्यातलं रहस्य या सामन्यातला सस्पेन्स गंमत जम्मत या सामन्यामधली ही रंगत अजूनही कायम आहे हा सामना कोण जिंकेल लिटल स्टार धारूळ की संजय स्पोर्ट्स सावध भिवंडी तालुक्यातील हा सावध संघ अत्यंत ताकदवर संघ तुम्हाला पाहायला मिळतोय त्या दरम्यान योगेश
होमणे आणि त्याचबरोबर भाऊ कालेकर या दोघांनाही मी विनंती करते मान्यवरांना की आपण मंचावरती आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. प्रेक्षकांना विनंती असे कुठेही जाऊ नका, या सामन्यामध्ये खूप जबरदस्त रोमांच तुम्ही अनुभवाल, थरार अनुभवाल, कारण दोन्ही संघांनी प्रचंड मेहनत घेतली या सामन्यामध्ये. दोघांनाही इथे विजय प्राप्त झाला नाही पाच ओव्हरमध्ये, चार ओव्हरमध्ये, पण आता सुपर ओव्हरमध्ये हा सामना गेला आहे आणि इथून आता लिटिल स्टार धारोळला करायचा आहे. सहा चेंडूमध्ये 19 धावा. अस्तित्वाची लढाई, प्रतिष्ठेची लढाई, सन्मानाची लढाई या मैदानामध्ये लढली जाते. ही लढाई आहे कौशल्याची, कारण इथून आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर लिटिल स्टारला करावे लागतील 19 धावा. आणि जर सावधला या सामन्यामध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवायचं असेल तर सावधला 19 धावा होण्यापासून रोखाव्या लागतील. पण प्रश्न आहे, सुपर ओव्हर जर टाय झाली तर आयोजकांचा निर्णय का असेल हे देखील सांगून ठेवा, कारण सुपर ओव्हरनंतर आपण सुपर ओव्हरही पाहिलेली आहे आणि आयोजकांच्या सूचना काय येतील. सुपर ओव्हर जर टाय झाली, होऊ शकते, क्रिकेट आहे, अनिश्चिततेने भरलेला हा खेळ आहे आणि या खेळामध्ये अनेक परीक्षण फेल असतात. सरड्यासारखा रंग बदलणारा हा खेळ, कधी या बाजूला कधी त्या बाजूला झुकताना आपण कित्येकदा पाहिलेलं आहे. आणि सुपर ओव्हर जर टाय झाली तर टॉसवरती विजय दिला जाईल अशी आयोजकांकडनं सूचना आलेली आहे. तर दोन्ही संघांनी या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. सहा चेंडू 19 धावांची गरज आहे. लिटिल स्टार धारोळ हा वांगणी विभागातील एक दादा संघ, एक मातबर संघ, हा आदिवासी संघ ज्या संघाने संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्या नावाचा डंका वाजवला आहे, हा तो संघ या मैदानावरती 19 धावा करणार का? भिवंडी तालुक्यातील सावध येथील हा संघ, हा सावध संघ या मैदानावरती 19 धावा होण्यापासून रोखेल. तर बघूया प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतोय. सहा चेंडू 19 धावांची गरज, चित्त थरारक सामना. प्रेक्षकांचं लक्ष या सामन्याकडे, सर्व तमाम लाडक्या प्रेक्षकांचं 10 क्रिकच्या माध्यमातून सर्वजण या सामन्याचा आनंद घेत आहेत. धारोळ वर्सेस सावध, सहा चेंडू विजयासाठी हव्यात. 19 धावा. स्ट्राईकला कवी शेंडे, नॉन स्ट्राईकला जितेंद्र, बॉलिंग मार्कवर कैलास. ओव्हर द विकेट, पहिला चेंडू मिस टायमिंग हवेमध्ये, जेलची शक्यता. कवीला परतावं लागेल रॉयल डक वरती. कवी शेंडे बाद होतोय आणि आता चिंता वाढली धारोळ संघाची, कारण आता अंतिम जोडी मैदानावरती राहील. सुपर ओव्हर मध्ये फक्त 3 फलंदाज असतात, त्यातला एक फलंदाज डगआउटच्या दिशेने. पहिल्या चेंडू होती कैलासने, मोठा धक्का दिलाय धारोळ संघाला. थँक्यू. आणि या दरम्यान माननीय श्री युवा उद्योजक धानिवलीचे विकास रघुनाथ भोईर यांना विनंती करतो की आपण मंचावरती आपलं स्वागत आहे. मैदानावरती अनिल शेंडे गेले आहेत. अनिलने मागच्या 2 सामन्यात चांगली कामगिरी केली आहे, पण आता जितू शेंडे ज्याने या आजच्या दिवसामध्ये अपेक्षेप्रमाणे चांगली कामगिरी केली नाही, पण आता त्याला करावी लागेल. पण कैलास ते करू देईल का? 5 चेंडू 19 धावांची गरज. हा चेंडू हवेत आहे आणि अशा प्रकारे सावध संघाने सुपर ओव्हर मध्ये सुपर विजय प्राप्त केलाय. धारोळ संघाला एकही धाव करता आली नाही आणि आता मैदानाच्या बाहेर लगेचच या सावध संघ, कारण आपल्याला यानंतर सामना लगेच सुरू करायचा आहे. वेल प्लेड संजय स्पोर्ट सावध संघ, खूप खूप अभिनंदन. तुमच्या कष्टाचा चीज झालंय, तुमच्या मेहनतीला फळ मिळतं आहे. पण धारोळ संघाने ज्या चुका या मैदानावरती केल्या त्या चुकांचं आत्मचिंतन, आत्मपरीक्षण त्यांना करावं लागेल, कारण हातातोंडाशी आलेला विजय त्यांनी गमावलेला आहे आणि आता या मैदानातून त्यांना नक्कीच परतीचा प्रवास करावा लागेल. त्यांचा प्रवास